माननीय चोपडे साहेब, खासदार राजू शेट्टी यांना तिसऱ्यांदा संसदेत पाठवण्याचा निर्धार करण्यासाठी या निर्धार सभेला उपस्थित असलेले मंचावरील सर्व नेते आणि सर्व स्वाभिमानी मतदार बंधू आणि भगिनीनो, 23 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या 15 दिवसापासून या देशातल्या सगळ्या मोदी सरकारचे आश्वासन आणि त्यांचे सगळ्या खोटी फसवणूक आपण ऐकली, त्या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी आता सांगत नाही, पण या निमित्तानं या इचलकरंजी शहरामध्ये पाण्याच्या प्रश्नाबाबत खासदार राजू शेट्टींना आणि वस्त्रोद्योगाच्या संदर्भामध्ये राजू शेट्टींना या दोन प्रश्नाबाबत बदनाम करण्याचं काम या शहरामध्ये चालू आहे. पण अनेक वक्त्यांनी आता आपल्या आढावा घेत असताना सांगितलं की या वारणेचं पाणी जर या इचलकरंजी शहरामध्ये आणायचं असेल तर ते फक्त राजू शेट्टीच आणू शकतात आणि हे पाणी आणण्यासाठी आपण तिसऱ्यांदा राजू शेट्टी यांना संसदेत पाठवायचं आहे. मित्रांनो, या निमित्तानं मी अधिक काय सांगत नाही, पण एक गोष्ट सांगतो आणि भाजपवाली मंडळी कशा पद्धतीनं आपल्याला फसवणूक करतात सांगतो. ही सगळी मंडळी आमच्या काही मित्रांनी आता पैजेच्या संदर्भामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये आमच्याकडे सांगत होते या अविरोधी उमेदवार एवढ्या मतानं निवडून येणार, इचलकरंजीत एवढा लीड येणार, शिरोळात एवढा लीड येणार. मग गेल्या 2 दिवसापासून पैजेच्या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या. या ठिकाणी मदन कांडेंनी सांगितलं की राजू शेट्टी निवडून येणार म्हणून 10 लाख रुपयाची मी पैज लावायला तयार आहे. कोण लावणार असलं तर सांगा. ज्यांनी पैजा लावण्याच्या संदर्भात भाषा केली होती त्यांना गेल्या 4 दिवसांमध्ये आम्ही 50 वेळा फोन केला. मित्रांनो, आता फोन उचलायचं त्यांनी बंद केलेला आहे आणि म्हणून राजू शेट्टींचा विजय हा निश्चित आहे. पण मित्रांनो, किती खोटं हे सगळे सांगतात, त्या शिराळामध्ये जाऊन सांगतायत इचलकरंजीमध्ये सगळा बोंब आहे. इचलकरंजीवाल्यांना सांगतात त्या वाळव्यात आणि शाहूवाडीत आता तुमचं काय राहिलं नाही, तिथे जाऊन सांगतायत शिरोळामध्ये काय नाही. मित्रांनो, नुसतं खोटं बिंबवणं हे यांचं काम आहे. एक गोष्ट बघ जात आता आता सांगतो. एका गावात एक पंडित होता, गरीब होता बिचारा. त्याला वाटलं गावामध्ये चांगलं काहीतरी करावं, गावात शांती व्हावी यासाठी एक होम करायचं त्याने ठरवलं. आणि मग हा होम करत असताना त्या होमाला बळी देण्यासाठी एक बोकड पाहिजे म्हणून तो शेजारच्या गावात जाणार होता. या गावातल्या काही मंडळींना ते समजलं की हा पंडित त्या ठिकाणी बोकड आणायला चाललाय. यांनी सरवलं की हा बोकड आपण त्या ठिकाणी त्याला फसवायचं आणि काढून घ्यायचं. या मंडळींनी काही प्लॅन केला, पलीकडच्या गावात शहरात जाऊन तो बोकड घेऊन पंडित परत येत होता. ही 3-4 मंडळी एकत्र आली. पहिल्या ठिकाणी एक माणूस थांबला होता, त्यानं त्या पंडिताला गेला, त्याच्या समोर नमस्कार केला आणि म्हणाला पंडितजी आपण कुठे गेला होता शहरात? तो म्हणला मी शहरात गेलो होतो, गावात होम करणार आहे त्याच्यासाठी बळी द्यायला बोकडा नाही गेलो होतो. त्यानं म्हणलं बरोबर आहे साहेब, पण पंडितजी तुम्ही हे खांद्यावर कुत्रे कशाला घेऊन आलाय? तो म्हणला अरे बाबा हे कुत्रे नाही हे बोकड आहे. त्यानं परत म्हणला अहो नाही पंडितजी हे कुत्रे आहे. त्यानं परत वाकून बघितलं, हे म्हणला बोकडा आहे, मला फसवायलाय. म्हणला अरे बाबा हे बोकड आहे म्हणला आणि पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर काही अंतरावर गेला, दुसरा एकटा आला आणि तो परत सांगायला लागला पंडितजी नमस्कार कुठे गेला होता? तो म्हणला इथं बाजूच्या शहरात बोकड आणायला गेलो होतो. त्यानं म्हणला बोकड आणायला गेला होता पण हे बकरं कशाला आणलंय, कुत्रं कशाला आणलाय? तुमच्या खांद्यावर हे कुत्रं आहे. तो म्हणला नाही बाबा, आता शेजारच्या गावात ना 5 रुपये देऊन मी बोकड खरेदी करून आणलोय. तो म्हणला अहो तुम्ही पंडितजी तुम्हाला फसवलं, 5 रुपयामध्ये कोण बोकड देते का? म्हणला आणि कुत्र्याला तुम्हाला बोकड म्हणून कुत्रे देऊन तुम्हाला फसवलंय. त्या पंडितजीचा आत्मविश्वास जरा कमी झाला, त्याला खरोखरच वाटायला लागले की माझं काय तर चुकलंय काय काय. तो तिथून पुढे आला, थोड्या अंतरावर तो तिसरा ठग त्यांना भेटला आणि त्या ठगाने सांगायला सुरुवात केली पंडितजी नमस्कार, अहो तुम्ही गावातले पंडित, तुम्ही शहाणे माणूस पण तुम्ही धर्मभ्रष्ट केला. अहो एवढा तुम्ही ज्ञानी माणूस असताना खांद्यावर कुत्रे घेऊन कसं चाललाय? त्याला काय कळना? अरे तो म्हणला मी या यज्ञाला बळी द्यायसाठी बोकड आणलाय. तो म्हणला अरे हा बोकड नाही हा कुत्रा आहे. आणि मग जेव्हा 2-3 दा सांगायला चालू केल्यावर त्या पंडिताला पण वाटलं की एवढे जण सांगायला म्हणल्यावर हे खरोखर बोकड नाही कुत्रा आहे. त्यानं ते खाली काढलं आणि पुढे गेला.
त्याने त्या तिघांनी याला ते बोकड उचलून पळून गेलं. मित्रांनो, ही असली भाजपची ही सगळी मंडळी ही खोट सांगायचं काम करतात. आपलं खणखणीत नाना 100% उडणार आहे, वाळव्यात वाढणार आहे, शिरावात वाढणार आहे, शाहूवाडीत वाढणार आहे, इचलकरंजीत वाढणार आहे, शिरोळात वाढणार आहे, सगळीकडे वाढणार आहे. किती पण याने सांगितलं हे इथं कमी पडणार आहे, माग होणार आहे, हे आपलं खरं खणखणीत 100% नाना आहे. ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपला आत्मविश्वास डळमळीत न होऊ देता 2 लाखाचं मताधिक्य या मतदारसंघातून राजू शेट्टींना नेऊन संसदेत पाठवूया, एवढं या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.